आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंजी येथील न्यायालयातून परतताना मोठे तळे परिसरात राहणाऱ्या पिता पुत्रावर आज भर दुपारी पूर्ववैमनस्यातून सशस्त्र हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात हर्षवर्धन ठाकूर देसाई हा गंभीर जखमी झाला असून संजय देसाई असे वडिलांचं नाव आहे. मुख्य मार्गावरील या घटनेनंतर परिसरातील व्यवहार पटापट बंद झाले तर वाहतुकीची कोंडी झाली होती. जखमींना तातडीने सांगली शिवी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. प्राथमिक तपासात 4 ते 5 हल्लेखोरांनी दबा धरून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला होत आहे. येथील सुंदरबाग परिसरात हर्षवर्धन ठाकूर देसाई वय वर्ष 28 राहणार पोवार गल्ली मोठे तळे आणि सूरज वाडकर राहणार तांबेमाळ यांचा भागीदारामध्ये खाद्यपदार्थाचा गाडा होता. आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांच्या झालेल्या वादातून सूरज वाडकर यानं हर्षवर्धन ठाकूर देसाई याच्यावर हल्ला केला होता. तर हर्षवर्धन आणि त्याचा भाऊ नरेश यानंही 5 महिन्यापूर्वी वाडकर यांच्यावर खुनी हल्ला केला होता. या प्रकरणी हर्षवर्धन आणि नरेश दोघेही कारागृहात होते. त्यापैकी हर्षवर्धन हा नुकताच जामिनावर सुटला होता. तारखेसाठी न्यायालयात आलेल्या नरेशाला भेटून हेमंत आणि वडील संजय हे दोघे पिता पुत्र दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. दोघे नारायण चित्र मंदिर ते मोठे तळे या मुख्य मार्गावरील बिरदेव वाचनाजवळ आले असता 4 ते 5 जणांनी त्यांच्यावर पाठी मागून कोयत्यासह सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही रस्त्यावर कोसळताच हल्लेखोरांनी हेमंत याच्या डोक्यात मोठे दगड घालून गंभीर जखमी केले. क्षणार्धात जखमीच्या रक्ताच्या थारोळ्या पडल्याचं पाहून परिसरातील व्यवहार पटापट बंद झाले आणि वाहतुकीची कोंडी झाली. नागरिकांनी जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालयात हलवलं आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपअधीक्षक गणेश बिराजदार तसेच गावबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अंदाज असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होतं. ठीक आहे.